नमस्कार, मी जयश्री। जयश्री रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अंडी फोडून रस्सा भाजी तयार करणार आहोत। अशा पद्धतीने तयार केलेली भाजी खायला खूप चविष्ट लागते। अशा पद्धतीने तयार केलेली रस्सा भाजी आणि सोबतच भाकरी खूपच भन्नाट कॉम्बिनेशन आहे आणि एकदम गावरान पद्धतीने आज आपण ही रस्सा भाजी तयार करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात। तर इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत, 1 मीडियम साईजचा कांदा इथे मी कट करून घेतलेला आहे, 1/2 वाटी खोबऱ्याचे काप मी इथे घेतलेले आहेत, सुकं खोबरं वापरलेलं आहे, 2 चमचे मी इथे डाळवं घेतलेलं आहे। या डाळव्यांऐवजी तुम्ही 2 चमचे फुटाणे इथे वापरले तरी चालेल। 1/2 वाटी मी इथे फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे, 1/2 इंच आलं घेतलेलं आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 ते 3 काळी मिरी आणि 2 ते 3 लवंग मी इथे घेतलेले आहेत। सर्वात प्रथम आपल्याला वाटण्यासाठी जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। तर एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे। यामध्ये आपल्याला दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घालायची आहे। यामध्येच 1 मीडियम साईजचा कांदा मी इथे घातलेला आहे। कांदा थोडासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा सोनेरी रंगाचा झाला की आपल्याला तो एका साईडला करून घ्यायचा आहे आणि कढईच्या मधोमध जे तेल शिल्लक आहे त्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे। तर इथे मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे। खोबरं देखील 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला थोडंसं खरपूस होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। खोबरं छान भाजलं गेलं की ते सुद्धा आपण कढईच्या साईडला करणार आहोत आणि यामध्ये आपल्याला डाळवं घालायचं आहे। फुटाण्याची डाळ ऑलरेडी भाजलेली आहे त्यामुळे याला जास्त भाजण्याची आवश्यकता नाही। फक्त 1/2 ते 1 मिनिटच आपण डाळवं तेलामध्ये परतून घेणार आहोत। सर्वात शेवटी यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं घालणार आहे। सर्व जिन्नस 1/2 ते 1 मिनिट आपण परतून घेणार आहोत। तर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आता हे वाटण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि महत्त्वाची टिप म्हणजे वाटण खूप जास्त भाजायचं नाहीतर भाजीची टेस्ट बिघडते। याच कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलेलं आहे। आता या तेलामध्ये आपल्याला घेतलेली सर्व 4 अंडी फोडून घालायची आहेत। चारही अंडी तेलामध्ये फोडून घातली की आपल्याला ही तेलामध्ये अगदी कोरडी होईपर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने अंडी अगोदरच परतून घेतल्यामुळे भाजीमध्ये यांची टेस्ट खूप छान लागते। तर सर्व अंडी मी इथे एकदम कोरडी होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेली आहेत। आता ही अंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। भाजलेलं वाटण देखील इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे। हे वाटण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्येच आपल्याला फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं गरजेनुसार पाणी घालून आपल्याला एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर आपलं वाटण येथे तयार झालेलं आहे। आता आपण भाजी तयार करायला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम एक कढई मी इथे गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी मिर्च लाल तिखट घातलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला वाटलेलं वाटण देखील घालायचं आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे वाटण तेलामध्ये खूप छान परतून घ्यायचं आहे। अगदी वाटणाच्या साईडने तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे, कारण की वाटण जर छान परतलं गेलं तर रस्सा भाजीला तरी खूप छान येते आणि त्याची टेस्ट देखील खूप छान लागते। तर यामध्ये मी 1/2 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे, 1/2 चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि 2 चमचे मी यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे। कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही 2 चमचे गोडा मसाला घातलात तरी चालेल। यामध्येच मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। गरम मसाल्याऐवजी तुमच्याकडे घरगुती तुमचा तयार केलेला कोणताही मसाला असेल तर तो मसाला तुम्ही येथे वापरू शकता। पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे वाटण तेलामध्ये खूप छान परतून घ्यायचं आहे। तर वाटण एकदम छान परतलेलं आहे, त्याच्या साईडने तेल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे। तेलामध्ये भाजून घेतलेली अंडी आपल्याला यामध्ये घालायची आहेत आणि फक्त 1 ते 2 मिनिटासाठीच आपण ही अंडी देखील वाटणासोबत परतून घेणार आहोत। अंडी छान परतली गेली की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे।
आणि पाणी घालताना आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी घालायचं नाही। यामध्येच मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीला तरी खूप छान येते आणि भाजीची टेस्ट देखील खूप छान लागते। आता या कालवणाला आपल्याला एक उकळी घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला हे कालवण लो फ्लेमवरती एकदम छान शिजवून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने तयार केलेली अंड्याची रस्सा भाजी भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता, चपातीसोबत देखील खायला खूप छान लागते। अगदी गावरान पद्धतीने ही भाजी कशी तयार करायची याची रेसिपी मी येथे तुम्हाला सांगितलेली आहे। आणि आजची ही अंडी फोडून तयार केलेली रस्सा भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। रेसिपी पाहिल्याबद्दल